नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्र, मी गौराज. आज घाटकोपर पूर्व मुंबई 75 वसंतराव नाईक महामार्गालगत असणाऱ्या भाऊ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहामध्ये तेथील उभा आहे आणि तेथील छायाचित्र तुम्ही पाहत आहात. तर आपल्यासमोर हा जनसमुदाय कशासाठी उभा आहे आणि काय कारणास्तव उभा आहे, तर हे म्हणणं जे काय आहे ते आपण नगरसेवक परमेश्वरजी कदम यांच्याकडून. आज या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमध्ये एक बिल्डर पैसे वाटून बिल्डरच्या दलालांच्या मार्फत थैमान घालत आहे. सरकारी योजना MMRDA मार्फत सरकारने या ठिकाणी विकास करण्यासाठी काम सुरू केलेलं आहे, सर्वे चालू झालेला आहे. पण चंपालाल वर्धन नावाचा बिल्डर आहे जो 20 वर्ष, त्याच्यामुळे आम्हाला ह्या ठिकाणी रमाबाई आणि आंबेडकर नगरच्या लोकांना घाणीत राहावं लागलं. 20 वर्षापूर्वी त्याच्याकडे आम्ही ॅग्रीमेंट केले होते. त्याने 20 महिन्यामध्ये 18+2 महिन्यामध्ये आम्हाला सर्वांना बिल्डिंगमध्ये घर बांधून देण्याचं आश्वासन लेखी दिलं होतं आणि आज 20 वर्ष झाले तरी देखील आजपर्यंत लोक घाणीत राहत आहेत आणि त्याच्यामुळेच 20 वर्षामध्ये 4-4 वेळा आमच्या लोकांना घरं डबल रिपेअर करावी लागली आणि प्रत्येक वेळी 4-4 लाख असे जवळपास 15 ते 16 लाख प्रत्येक घराला रिपेअरिंगसाठी त्या 20 वर्षामध्ये खर्च झाला. त्याचप्रमाणे अनेक लोक घाणीमध्ये आजारी पडले, मृत्युमुखी पडले. या बिल्डरने 20 वर्षात काम केलं नाही म्हणून आमच्या सर्व झोपडीधारकांच्या संस्थांनी चाळींनी सरकारला पत्र दिलं आणि सांगितलं की MMRDA मार्फत आमचा रखडलेला प्रकल्प करावा. 16,000 घरांचा रखडलेला बिल्डरने न केलेला SRAचा प्रकल्प सरकारने मंजूर केला आणि काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर बिल्डर आणि त्याचे दलाल आज कामराजनगर आणि रमाबाईनगरमध्ये पैसे घेऊन फिरत आहेत की लोकांना तुम्ही बिल्डरकडे चला, बिल्डरच काम करेल. जो बिल्डर 20 वर्ष पैसे नाही बोंबलत होता, आज त्याच्याकडे वाटायसाठी पैसे आहेत, लोकांना देण्यासाठी पैसे आहेत. पण त्याच्या आमचे जे भाडी थकलेली आहेत, 1.5 करोड रुपयाची भाडी आहेत, ते PDC चेक दिले आहेत, ते चेक पास होत नाहीत, ते बाउन्स होत आहेत. 500 चेक बाउन्स झाले, ते चेक देण्यासाठी भाडे देण्यासाठी पैसे नाहीत. आमच्या 3 नंबर बिल्डिंगचं काम अजून सुरू पण केलं नाही कारण त्याला लागणारे 16 करोड रुपये त्याच्याकडे नाहीत. तर लोकांची दिशाभूल करणारा हा बिल्डर, त्याच्या विरोधात आज आम्ही लोकांनी मोर्चा काढला होता, त्याचप्रमाणे त्याचा निषेध केला आणि या ठिकाणी जाहीर सभा घेतली आणि लोकांना आवाहन केलं की अशा बिल्डरच्या दलालांकडे तुम्ही जाऊ नका. ज्या बिल्डरच्यामुळे आज आपण 20 वर्ष झालं घाणीत राहतोय, ज्या बिल्डरला आम्ही ॲग्रीमेंट केलं, आम्हा लोकांना स्वप्न होतं, आमचं स्वप्न होतं की आमचं घर 2 ते 4 वर्षामध्ये आम्हाला बिल्डिंगमध्ये मिळेल, पण ते त्याने पूर्ण तर केलं नाही पण उलट घाणीत राहण्यात मजबूर केलं. आणि आज आमच्याकडे MMRDA आलं आहे, डेव्हलपमेंट करत आहे, त्याच्याकडे 4,000 कोटी रुपये आहेत, त्यानंतर भाड्याचे 500 करोड रुपये देखील त्यांनी व्यवस्था करून ठेवले. तर अशा वेळेस त्याला सरकारने हाकलून दिला आहे म्हणून तो कोर्टात गेला, कोर्टाने पण हाकलून दिला म्हणून तो आता जनतेमध्ये पैसे वाटायला लागला आहे. तर अशा सर्वांनी लाथा मारलेल्या बिल्डरला कोर्टाने, सरकारने आणि आज जनता देखील त्याला लाथ मारली, तरी त्याला कळत नाही की तू 20 वर्षात ज्या 16,000 कुटुंबातील जवळपास 1 लाख लोकांना रखडवलंस त्यामुळे तुला मोठा रोग झाला. अशी या सर्व लोकांच्या वतीने मी तुला ग्वाही देतो की लोकांचा शाप लागतो तो खरोखर लागतो. जर तू लोकांचा शाप घेशील तर तुला त्रास होईल आणि या लोकांचा शाप घेऊ नको, हाय घेऊ नको. तुझ्यामुळे आधीच तू भाडं न दिल्यामुळे अनेक लोक भाडं न दिल्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराने वारलेले आहेत आणि त्यांचा शाप तुला लागल्यामुळे तुला देखील तोच आजार झाला आहे. तर मी या सर्व जनतेला विनंती करतो की बिल्डरच्या दलालांकडे आणि बिल्डरकडे बिलकुल जायचं नाही, आपल्याला आपला प्रकल्प पूर्ण करून घ्यायचा आहे. MMRDA हा प्रकल्प 4 वर्षात पूर्ण करणार आहे आणि हे 100% करणार. MMRDAचा एकही प्रोजेक्ट पैसे नाही म्हणून रखडलेला नाही, त्यामुळे आपण MMRDAच्या मागे ठामपणे उभे राहू आणि आपलं SRAचं काम पूर्ण करून घेऊया आणि या बिल्डरचा जे काही चुकीचं काम आहे आणि त्याच्या दलालाचा निषेध करूया. चंपालाल बिल्डर हाय हाय, चंपालाल बिल्डर खाली डोके वर. चंपालाल मुर्दाबाद, चंपालाल मुर्दाबाद. या बिल्डरचं करायचं काय, या चंपालालचं करायचं काय? गली गली में शोर है,
गली में शोर है चंपालाल चोर है, गली गली में शोर है चंपालाल चोर है। तर मित्रांनो, कुठे जाऊ नका, पात्र सत्य पोलीस स्टँड पुन्हा भेटू नवीन बातम्या नवीन विषयासह। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।